इथे मी आता दोन टोमॅटो उकडायला टाकलेले ठेवलेले आहेत. मग आता आपलं पाणी गरम झालेलं आहे. टोमॅटो छान असे उकडून घ्यायचे. एक दोन उकळी येईपर्यंत टोमॅटो शिजतील याच्यामध्ये. टोमॅटो मस्त आपले टोमॅटो आता उकडत आहेत. बघा तुम्ही कशी उकळी आलेली, छान उकडतात आहे. एक 2 ते 3 मिनटं मी फक्त आता ठेवणार आहे उकडायला. त्याच्यानंतर गॅस बंद करणार आहे. इथे मी आता टोमॅटो उकडून घेतली होती, थंड झालेली आहेत. आणि ती मी आता साल काढून घेतलेली आहे. तुम्ही बघाल त्याचे 4 भाग केलेले आहेत. 2 टोमॅटो होते, थोडेसे असे कापून घेतले अर्धे साल काढून. आता मी ह्याच्यामध्ये वाटताना थोडंसं खोबरं, आलं, लसूण टाकणार आहे. आणि फोडणीला बघा, मी इथं बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे. कढीपत्ता फोडणीसाठी वरणं टाकायला कोथिंबीर, थोडासा गुळाचा खडा. आणि आपल्याला फोडणीला जी लागणार आहे ह्याच्यामध्ये जिरं मोहरी, धने पावडर, हळद, हिंग आणि थोडीसे धने मी वाटताना टाकणार आहे. तर बघा आता मी वाटताना काय काय टाकते. पुन्हा एकदा टोमॅटो आहेत आपले उकडलेले, त्याच्यामध्ये मी आता हे खोबरं पण टाकणार आहे. ओलं खोबरं आहे बारीक मीडियम कापलेलं. थोडंसं आलं, थोडंसं लसूण आणि ह्याच्यात थोडंसं धने. धन्याने काय होतं, फ्लेवर छान छान येतो आपला जो टोमॅटोचा सार आहे ना त्याला. आता मी सर्व वाटून घेत आहे. एकीकडे गॅस चालू करून कढई तापायला ठेवलेली आहे. तर आता मी हे वाटून घेते मिश्रण. एकीकडे आता मी हे वाटून घेत आहे मिश्रण. त्याच्यात मी पाणी न टाकता बघा थोडंसं ओलसरपणा झालेलं आहे. आणि हे चांगलं अजून बारीक करणार आहे. थोडंसं आता पाणी टाकते एकदम थोडं. आपलं मिश्रण बघा किती छान बारीक करून घेतलेलं आहे. आता मी फोडणीला घालणार आहे. तवा कढई तापलेली आहे, त्यामध्ये तेल घालूया. आपलं तेल तापलेलं आहे. फोडणीला जिरं मोहरी टाकते. लसूण, कढीपत्ता, थोडस हिंग, थोडीशी हळद, थोडीशी धने पावडर. फोडणी चांगली घालून घेतली आता मी. याच्यामध्ये मी टाकते लाल तिखट. त्याच फोडणीमध्ये थोडंसं मीठ. थोडंसं गूळ. आणि आता जे बारीक केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून चांगलं हलवून घेणार. Thank you.
बघा छान फोडणी बसलेली आहे। आता मी जे मिक्सरचं भांडं होते ते धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी टाकलेलं आहे आता मी धुवून त्याच्यामध्येच पाणी टाकत आहे। बघा कलर किती मस्त आलेला आहे त्या टोमॅटोच्या सारला। मी अजून थोडंसं पाणी टाकते। आता मी पहिला उकळी येण्यासाठी ठेवत आहे, थोडंसं झाकून ठेवणार, झाकून आणि मंद गॅस करते। एक दोन उकळी येऊ दे त्याला चांगली। हे बघा आता आपला सार मस्त उकळलेला आहे, तुम्हाला दिसत असेल किती छान उकळी आलेली आहे त्याला। एक 5 मिनिटं उकळी घेतलेली मी, आता चांगला मिळून आलेला आहे सार आपला। आता आपण ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया। बघत असाल आपला सार किती मस्त मिळून आलेला आहे, पाणी वेगळं आणि मसाला वेगळं असं काही झालेलं नाहीये, एकसारखं मिळून आलेलं आहे सर्व मिश्रण याचं। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर टोमॅटोचा सार आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बाय।